नंदुरबार जिल्ह्यामधील 1098 शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 1 ते 8 विद्यार्थ्यांना सगळ्याच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं देण्यास सुरुवात झाली आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत 2,25,192 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं दिली जाणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 74,811 पुस्तकं जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासून पुस्तक वितरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी. नंदुरबार जिल्ह्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 1100 शाळांमध्ये 1 ते 8 शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटपचे कार्यक्रम हे सुरू झाला आहे. सर्व शिक्षण अभियान अंतर्गत 2,25,000 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 74,000 पुस्तके दाखल झाले होते, ते वाटप करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात उरलेल्या विद्यार्थ्यांना देखील पुस्तके वाटप करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाची जे हे योजना आहे, या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक हे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे गरीब गोरगरीब जे असतील, ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या याच्यात मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसून येत आहे. आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार.